कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. खरच खूप छान केलंय भाऊ, पण सगळ्यात जास्त कौतुक ना या शिवाचं करा. म्हणजे ते निर्जली उपवास. निर्जली उपवास? हा तेच ते. पण तो उपवास असून पण तिने एवढी मेहनत केली आणि आम्हाला मदत केली. हो निर्जली उपवास. शिवा भूक लागली असेल ना आता तुला, हा? आणि तुम्ही पण सगळे जेवून जायचं बरं का? तुझा उपवास आहे, तुझा उपवास आहे. आम्हाला खायचं असेल तर, आम्हाला खायचं असेल तर. अरे अरे अरे, हो हो ठीक आहे, नकारे मारू त्याला. जा तुम्ही सगळे जेवून जा. पण काका आता तुम्ही सगळ्यांनी यायचं आमच्या वस्तीत. आमच्या इथला गणपती पण फार सुंदर असतो. आम्ही इतकं भारी डेकोरेशन करतो ना. आम्ही करतो. तू पण ये ना आपल्या वस्तीत, सगळं डेकोरेशन करायचंय ना. अच्छा, म्हणजे गणपतीला ही तुमच्या वस्तीत येणार आहे का? हो. दहीहंडीला जसा गोंधळ धिंगाणा घातलेला तसं मोकळ्यात तुम्ही आता पुन्हा करायला. बरोबर ना? तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना? नाही नाही ताई, तसं काही नाही करणार. एक मिनिट, तू मला ताई म्हणू नकोस. हा ए ताई. हा हा, अशोक कुठे आहे? अरे काय अशोक कुठे आहेस? आम्ही एवढं तुझं कौतुक करत होतो आणि तू इथे नाहीच. ते आम्ही कुठे? हे सगळे पान झालंय, आभार प्रदर्शन झालंय. शिवा निर्जळी उपास ना, थकली असशील आता. नाही भाऊ, म्हणजे डेकोरेशन करताना एवढी मजा आली ना की वेळ कसा गेला काही कळलंच नाही. ठीक आहे, दिसतंय तू किती ठीक असते. फार सकाळपासून खाल्लं नाही ना म्हणून. संपदा पाणी दे. खाल्लं नाही ना? नाही, नको नको. पाणी पी. खाऊन घे. कसं वाटतं आता? मी खूप मनापासून उपवास केला होता. बरं झालं शिवाचा निर्जळी उपवास डंबोच्याच हाताने सुटला. काय बोलते? आज आपल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सीता आणि शिवा या दोघी जणी करतील. भाऊ अजून किती आणि काय काय बदलणार तिच्यासाठी? प्राणप्रतिष्ठा दरवर्षी तुम्हीच करता ना, मग आता का? बरोबर आहे, दरवर्षी मीच करतो. पण कसं आहे ना कीर्ती, या सगळ्या रूढी परंपरा आमच्या पिढीनं पुढच्या पिढीकडे जबाबदारीनं सोपवल्या पाहिजेत. नाहीतर मग आम्हीच म्हणतो या पिढीला हे येत नाही, या पिढीला ते येत नाही. नाही भाऊ, हे बघा आम्ही बघतो ना. कीर्ती ताई बरोबर बोलल्या, तुम्हीच करा बाप्पाची प्रतिष्ठापना.
तुम्हीच करा. नाही सीता शिवा, मी काय करावं हे विचारत नाहीये, मी अधिकारानं तुम्हाला सांगतोय. तुम्ही दोघी करा. सगळ्या सीता अशोक जरा कापड काढ त्याच्यावर. अरे हे आरतीचं ताट कुठे? तयार आहे, तयार आहे. पण पूजेची सगळी तयारी मात्र शिवानी केली आहे हा, अगदी तिच्या सासूबाईंसाठी. वा वा वा, मी टाळ आणतो भाऊ. पण आता माझी अशी इच्छा आहे की आरती तुम्हीच करायची. अरे वा, हुशार आहे शिवा. आता काय ताई? अगं आरती पाठ असायला हवी ना, पाठ असेल तरच म्हणता येईल, काही येत असेल तर बोलेल ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वा छान झालं सगळं. शिवा तुला तर सरसगट सगळ्या आरत्या पाठ आहेत. भाऊ अस्तित मंडळ आहे ना आमचं, तर गणपती आले की आरत्या म्हणायला एवढी मजा येते ना, त्यामुळे सगळ्या आरत्या पाठ आहेत. वा 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 वा. पण भाऊ काही म्हणा, फळीवर वंदना आणि संकष्टी पावावे हे काय कीर्तीच्या तोंडून जात नाही. मी मंडळात काम करत नाही ना दुसऱ्यांसारखी. आता चीटिंग नाही करायची. तू काय म्हणाली तिला येतच नसेल एवढं छान बोलली. संपदा तुझं तोंड बंद कर. तुला येते का आरती? तुला पाठ आहे? ए ताई ताई काही बोलू नका. ए मी लहान आहे ना, इथं काय चाललंय. ठीक आहे ठीक आहे, चला आपण आता महत्वाचं काम करूया, मोदक खायला जाऊया. हो आणि आज मोदक शिवाने केलेत. शिवाने बनवलेत? मग तर खायलाच पाहिजे मोदक. चला चला. अरे थांबा थांबा, आधी नैवेद्य तू दाखवूया. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.